आणि खरंच प्रत्येकाला परत विनंती करतो की नॅचरल लाईफ कसं जगायचं हे थोडं थोडं सांगत जाईन. सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रत्येक गोष्टीला गाडी बाहेर काढायची नाही. बाजूला जरी जायचं असलं तर आपण लगेच बघा गाडी बाहेर काढतो आणि लगेच त्याच्यावर बसायचं आलं की झालं. काय 2 मिनिटात काम होते, 2 मिनिटात काम होतं, पण आयुष्य त्यानं 5 मिनिटाचं कमी होतंय ना. तुम्हाला जितकं पॉसिबल असेल तितकं चालत राहा. इतर जनावरं, इतर प्राणी, इतर पक्षी बघा नेहमी चालत असतात, नेहमी विहार करत असतात, त्यांना कुठले आजार नाहीत, कारण व्यायाम होतो. इथं जर व्यायाम झाला, तुमचं रोजचं जर चालणं घडलं, सकाळी उठूनच जायला पाहिजे असं काय नाही, गेला तर सगळ्यात उत्तम आहे. पण जितकं आपल्याला पॉसिबल होईल तितकं जर समजा तुम्ही जिने चढत गेलात, उतरत गेला, लिफ्टला बटन मारला की लिफ्ट डायरेक्ट पोहोचवते, पण ते तिथून न जाता आपण डायरेक्ट तिथंपर्यंत जाऊ शकतो हाही विचार करा. तर जितकं आपल्याला पॉसिबल होईल आज समजा आजपासून सुरुवात करा, एक माळा चढायचा, वरती पायऱ्या चढून जायचं, नंतर लिफ्ट, नंतर 2 माळे, असं करत करत तुम्ही रोज, जरी ग्राउंड फ्लोअरला जरी राहत असाल तरी रोज 4 माळे खाली चढून उतरा सकाळ संध्याकाळ, जेव्हा जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा, बघा कुठलेही आजार होणार नाही. हे आपण मुंबईमध्ये राहून करू शकतो. मुंबईमध्ये राहून अजून तुम्हाला सांगायचं झालं, आता काही गोष्टींचं आपल्याला पानं मिळतात गावाकडचे. मला वाटते मुंबईचे प्रॉपर लोक कमी आहेत, नाही बाहेरून आलेली खूप आहेत, तर बाहेरच्या लोकांच्याकडून काय काय याची पानं मिळतात, तर ती सावलीत सुकवून आपण त्याची पावडरसुद्धा करून ठेवू शकतो घरच्या घरी, अवेलेबल घरच्या घरी करू शकतो. सीताफळाच्या पानांची करू शकतो, कडुलिंबाच्या पानांची करू शकतो, जांभळीच्या पानांची करू शकतो. हे मिळतात आयुर्वेदिक तुम्हाला दुकान असतात तिथंही तुम्हाला हे मिळू शकतं. पण आपल्याला घरच्या घरी जर करायचं असेल तर कुठल्याही प्रकारचं, बघा शरीर सांभाळण्यासाठी, शरीर निरोगी ठेवण्यासाठी एकही रुपया खर्च नाही आहे आपल्याला. शरीर निरोगी ठेवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शरीर पैसे मागत नाही, पण शरीर आपल्याला आजारी पाडण्यासाठी पैसा लागतो. तुम्ही म्हणणार असं कसं काय, बघा जाऊन आपण आता बाहेर काय 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 खातो आहे ना, किती किती महागाचं खातो बाहेरचं, ते शरीराला टोटली आपल्याला लॉस करण्यासाठीच असते. म्हणजे विकत सगळं आपण घेतो, विकत सगळ्या गोष्टी ह्या घेतो, औषध फवारणी केलेल्या भाजीपाला घेतो, खातो, मरतो. बघा हे सगळं आपल्याला विकत आजार घेतो आपण. नॅचरल काय आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचं औषध न घेता जीवन जगला पाहिजे, तुम्ही नॅचरल लाईफ जगला पाहिजे, हेच तुम्हाला सांगत जाईन मी. पुढं पुढं कसं आहे, चालण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर बघा की डोळ्यांची काळजी, सगळ्यात बेस्ट डोळ्यांची काळजी. आयुष्यात आपल्याला चष्मा लागू नये, मोतीबिंदू होऊ नये असं किती लोकांना वाटतंय, सगळ्यांनाच वाटतंय. हात वरती करू नका, कारण सगळ्यांचं हात वरती येते. आयुष्यात प्रत्येकाला चांगलं राहायचं आहे, चांगलं. तर एक 5 मिनिटाचा वेळ आपण देऊ शकतोय सकाळी उठल्याबरोबर, देऊ शकतोय की नाही. बघा 5 मिनिटं फक्त डोळ्यांची उघडझाप करायची अशी एकसारखी, 5 मिनिटं मेंदू एकदम फ्रेश होतो सकाळी सकाळी, डोळे एकदम ओके. करून बघा ही गोष्ट, डोळ्यांची उघडझाप दिसतंय ना कसं करतोय ते, या पद्धतीनं करायचं. पूर्ण दाबून मिटवायचे ना, एकदम उघडायचे असे ब्लिंक करायचे. करून बघा, आजपासून करायला चालू करा, असलेला नंबर सुद्धा निघून जाणार. आणि माझं चॅलेंज आहे या बाबतीत, याला काही खर्च आहे का? पण वेगवेगळ्या प्रकारचे आपण आता बरेच लोक गॉगल वगैरे वापरतात बघा, चला धूळ जाऊ नये हे जाऊ नये म्हणून वापरतात, पण ते प्लॅस्टिकचे बऱ्यापैकी असतात, त्यानं डोळ्याला किती त्रास होतो. कुठल्या ब्रँडेड आपण वापरतो का, काय वापरतो का ते बघा. वापरायला पाहिजे बरोबर आहे, पण डोळे जर ब्लिंक केलात ना, कुठल्याही प्रकारे गॉगलसुद्धा वापरायची तुम्हाला गरज लागत नाही. आपल्याला निसर्गानं, आपल्याला परमेश्वरानं त्याच्यावरती लेअर दिलेलं आहे, कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. एखादा किडा गाडीवरून 2-व्हीलरवरून चालला, एखादा किडा जरी आला तर लगेच आपले डोळे असे मिटतात बघा, म्हणजे तो बाहेरच्या बाहेर अडवला जातो त्याला. म्हणजे हे सेन्सर आपल्याला दिलेले आहेत, हे लक्षात घ्या आणि त्यानुसार वागायचं आहे. आता पण तुम्ही बघा, थोडंसं ब्लिंक करून बघा किती स्वच्छ दिसायला लागेल. एकाच 1-2 मिनिटासाठी करून बघा तुम्ही, प्लीज थोडंसं ब्लिंक करा. दाबायचं नाही उघडायचं एकदम, बघा कसं वाटायला लागतंय. मेंदूवरती पण ताण यायला लागतो त्यांना, येतो की नाही. ह्या गोष्टी होतात, फक्त विनंती आहे करा, ह्याला काही खर्च नाही. मेंदू सुद्धा शांत होतो सकाळी उठल्याबरोबर, दिवस चांगला स्वच्छ जातो आपला. त्याच्यानंतर आपल्याला जर बघायचं असेल तर मुखदुर्गंधीचा त्रास असेल किंवा चेहऱ्यावरच्या रिंकल्स घालवण्यासाठी बघा, आंघोळ करताना 3-3 वेळा साबण लावतो आणि त्याच्यानंतर आणि परत काय क्रीम लावायची, त्याच्यावर बरंच काय 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 मेकअप करायचा. ह्याच्यापेक्षा ना तुम्ही तोंडाचा व्यायाम करायचा, मोठा आ करायचा आणि तोंड मिटवायचं, एकदम चंबू करायचं आणि आ अशा पद्धतीनं
ओके, हे जर केलात तुम्ही तर कुठल्याही प्रकारे संधिवात होऊ शकत नाही, तुम्हाला असं कसं काय? अहो जर सगळं इकडं जर स्वच्छता व्यवस्थित झालं, याचा व्यायाम जर व्यवस्थित झाला, तर आपण अन्न चावून खाऊ शकतो. आणि अन्न जर व्यवस्थित चावून खाल्लं गेलं, लाळ व्यवस्थित मिक्स झाली, तर कुठल्याही प्रकारे आपल्याला हाडांच्या मध्ये कॅल्शियम कमी पडत नाही, कुठल्याही प्रकारे हाडांचा कॅन्सर होऊ शकत नाही. अन्न फक्त व्यवस्थित चावून खावा, आणि ते चावण्याची जी आपली कॅपॅसिटी आहे ना, ती वाढते. फक्त ते तुम्ही जबडा चंबू करायचा, आ करायचं नाही आणि परत चंबू करायचा, हे जर केलात तर खूप म्हणजे खूप कॅपॅसिटी वाढते. आपली जी चावण्याची कॅपॅसिटी आहे ना, अन्न चावण्याची, तर ती कॅपॅसिटी वाढते. लाळ मिक्स होते, चेहऱ्यावरचे रिंकल्स तर जातील जातील, हाडं इतकी मजबूत होतील. कारण आपल्याला सांगितलेलं बघा, एक घास 32 वेळा चावून खावा. किती लोक खातात? एवढी घाई गडबड आहे ना आज लोकांना. मला असं वाटत नाही की भात कोण चावून खात असेल. 2-3 वेळा आणि ते लग्न कार्यात तरी पाठीमागे झोपारलेले असतात खुर्चीवर. अजून आहे, फोन जरी आला तरी कोणाचा, हाय समोरचा जेवायला बसलाय, ते झालं ही माझा नंबर आहे. आमच्याकडे कोल्हापूरला तसं असतं जास्त करून, कुठं बसलं की आणि खुर्चीला मुद्दा म्हणून असा पाय मारायचा खाल्लं लवकर आवरायसाठी, मग ते फास्ट मध्ये एकदम जेवायला घेते. तर या गोष्टी होतात, म्हणून तुम्ही बघा. आणि सुंदर दिसावं कोणाला वाटत नाही, सगळ्यांनाच वाटते. म्हणून ते जबड्याची जर हालचाल केलात तुम्ही, तर कुठल्याही प्रकारचं कॅल्शियम कमी पडणार नाही. सगळं तुम्ही नीट नीट चावून खाल, आणि लाळीतून सगळ्यात मोठं कॅल्शियम आपल्या लाळीतून तयार होतं. जे लोक बघा की तंबाखू खातात, गुटखा खातात, मावा खातात, तर ह्या लोकांचं ना सारखं थुंकणं होतं आहे. आणि त्यांना त्यांची अंगकाठी बघा, त्यांच्या हाडांच्या मध्ये कॅल्शियम बघा, त्यांची हाडं ठिसूळ होतात, त्यांचे दात बघा, थोडा जरी धक्का लागला तर पडतात गुटखा वगैरे खाणाऱ्यांचे. आणि आता तर विनंत्या पाया पडतो बर का. मला मी एक गोष्ट बोलत नाही कारण मला रडायला येतं फार. 5-5 वर्षाची लहान लहान मुलं येतात तो माझ्याकडे कॅन्सर झालेली. नको वाटतेस, सॉरी नको वाटतं अक्षरशः. हे सांगायला सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी येतं, त्यामुळे मला, कारण 5 वर्ष काय काय बघितलं असेल त्याने. 3 वर्षे 4 वर्षे 5 वर्षाची लहान लहान मुलं कॅन्सरग्रस्त. आज चुका कुणाच्या असतात? आईची चूक असते, वडिलांची चूक असते. गुटखा खाणारे आई बा आई वडील आणि औषधं खाणारी आई, ही ह्या मुलांना जन्म देऊच नाही मला वाटते अशा लोकांनी. खरंच का त्या निष्पाप जीवाला आपण का त्रास द्यायचा? आणि बरं नाही करू शकत अशा मुलांना, काय आपण देऊ शकतोय? कोण बरं करू शकते? कुणी बरं करू शकत नाही. पाया पडतो सर, जे तंबाखू वगैरे खात असतील, गुटखा मावा खात असतील, पाया पडतो त्यांच्या. खाऊ नका, तुमच्यासाठी राहू दे. तुम्ही तुमच्या कुटुंबाचा विचार करून खाऊ नका. आयुष्य परत परत नाही आहे. एकदा कॅन्सर झाला ना की मग ते तोंड फाटलेलं तोंड घेऊन माझ्यापर्यंत येतात आणि मग पाया पडतात, साहेब काय पण करा आणि वाचवा. एक तंबाखू ते मशेरी लावणारी एक मावशी आल्या होत्या माझ्याकडे, तर त्यांचंही बघितलं, लिटरली हे तोंड सगळं फाटलेलं टोटल, आणि पूर्ण अशी लाळ गळत होती. आणि बरे करा म्हणे. अहो ते मी विचारलं, मशेरी लावत होता काय? तर होय. आता डॉक्टर सांगतायत की काय इलाज नाही, आता 1-2 महिन्याचं आयुष्य आहे आणि मला जगायचं आहे. अहो म्हटलं हे लावताना विचार करायचा ना, हा नंतर विचार करून फायदा नाही आहे. मी तुमच्या पाया पडतो अक्षरशः, खरंच पाया पडतो. नका खाऊ, कारण औषध फवारणी. पूर्वी तंबाखू कशी असायची की शेणखत वगैरे वापरून ती पिकवलेली असायची, आता औषध फवारणी केलेली तंबाखू असते. अगोदरच तंबाखूमध्ये म्हणजे कॅन्सरच म्हणा, आणि ते आपण ठेवतो आणि त्याच्यावर आता औषध फवारणी केली म्हणजे त्याचं डबल ते होतोच होतो 100%. म्हणून विनंती आहे, आपल्या कुटुंबाचा विचार करा. कोण आपल्यात जरी असं काही मशेरी वगैरे लावत असतील किंवा काय असतील, तर विनंती आहे त्यांना, प्लीज थांबवा. कारण हे आयुष्य परत परत नाही आहे. एकदाच जन्माला यायचं आहे, एकदाच मरायचं आहे. आणि कुठल्याही प्रकारची लक्षणं असल्याशिवाय आजार एवढा मान्य करू नका, खरंच. आणि नेहमी कसं आहे की माणसानं हसत खेळत राहिलं पाहिजे. आजकाल काय झालंय, लोकांचं हसणं कुठं गायब झालंय काही कळे ना, सगळे माझ्यासारखे रडतातच सगळे. सॉरी जाधव साहेब, कसं आहे लहान मुलांचं बघितलं की मला फार त्रास होतो, आणि त्याच्यासाठीच अजून मला काहीतरी करता येते का? म्हणून मी 2-3 महिने झालं
की जंगलामध्ये जाऊन त्याच्यावरती रिसर्च सुरू आहे आणि अशा बऱ्याच वनस्पती माहिती आहेत मला, त्याच्या म्हणजे डेव्हलपमेंटसाठी मला अजून काही करता येईल का, किंवा ती डेव्हलप करून लोकांच्यापर्यंत फ्री ऑफ कॉस्ट कशी पोहोचवता येईल, हा प्रयत्न माझा सुरू आहे आणि मी तो 100% फुल्ली सांगतो की तो मी तो यशस्वी करणारच, त्याशिवाय मरणार पण नाही हे पण सांगतो, आणि ते मी लोकांना बरं करणार म्हणजे करणार. आणि मला खरं सांगू का, कुठल्याही प्रकारचं पैसे न कमवता किंवा जास्त पैसे न खर्च होता, आता 240 रुपयामध्ये ती मुलगी रिपेअर झाली, व्यवस्थित झाली, हे प्रत्येकानं व्हावं, कमी खर्चात बरं व्हावं अशी मी माझी खूप इच्छा आहे. आणि माझ्या इथं जरी आली तर परत हे घेतल्यावर बरं होतंयच म्हणून मी सांगतोय, आणि लाखो लोक आहेत बरे झाले, म्हणून आपणही करा, एकदा एकदा करून बघा आणि बरे व्हा आणि नॅचरल लाईफ.